अतिक्रमण हटवण्याची प्रक्रिया राबवल्यानंतर काही लोक बेघर आहेत असं समजल्यानंतर मग मानवतेच्या दृष्टिकोनातून वनविभागाने त्यांना शासनाच्या योजनेतून वेगवेगळ्या योजनेतून घरकुल देण्याच्या संबंधाने पत्रव्यवहार जिल्हाधिकाऱ्यांना आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनासुद्धा केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये मानवतेच्या दृष्टिकोनातून निश्चितपणे त्यांना घरकुल मिळावं आणि राहायच्या सुविधा तयार व्हाव्यात या दृष्टीनं पाठपुरावासुद्धा केला जाणार आहे. परंतु ते घरकुल जे काही मिळणार आहे ते सगळं त्यांच्या मूळ गावी, कारण असं दिसून आलं आहे की हे सर्व लोक एकतर आंबेगाव तालुक्यातल्या इतर गावातले आहेत किंवा जुन्नर तालुक्याच्या बाबतीत जुन्नर तालुक्यातल्या इतर गावांमधले आहेत. जिथं अतिक्रमण केलं आहे त्या गावामधले मुळात नाही आहेत ते काही लोक तर नगर जिल्ह्यामधूनसुद्धा आलेले आहेत. आणि हा कायदा मुळात स्थानिक आदिवासींसाठी आहे किंवा स्थानिक परंपरागत वननिवासींसाठी आहे. इतर गावातले लोक जाऊन दुसऱ्या गावाचं जंगल नष्ट करून तिथं शेती करू शकत नाहीत, त्यामुळं एकंदरीत तिथलं जैवविविधतेचं नुकसानच होणार आहे. आणि केवळ जैवविविधतेचं नुकसान होत आहे म्हणून ही सगळी कार्यवाही करण्यात आलेली नाही, तर सगळी कायदेशीर प्रक्रिया अवलंबून कुठेही त्यांचा हक्क सिद्ध झालेला नाही याची खात्री करून त्यांना नैसर्गिक न्यायाची संधी देऊनच कार्यवाही करण्यात आलेली आहे. तर यापुढं सर्व माध्यमांना विनंती आहे की वन विभागाने जी काही कार्यवाही केली आहे ती कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करून नैसर्गिक न्यायाची संधी देऊनच केलेली आहे, त्यामुळं कोणतीही चुकीची माहिती आपल्या माध्यमातून प्रकाशित होऊ नये, प्रसारित होऊ नये अशी आपल्या सगळ्यांना विनंती करण्यात येते. वडगाव कांदळी हिवरेतर्फे नारायण. आपण ह्या सगळ्या बाबतीत कायदेशीर आधारे कारवाई केली असं म्हणते. आता जे त्यांचं जे हालचाली सुरू आहेत, आंदोलन सुरू आहे, त्याच्या अगेन्स्ट तुम्ही काही कायदेशीर कारवाई करणार आहात का किंवा केली आहे? एखादं आंदोलन केलं जातंय तर लोकशाही मार्गाने जर ते आंदोलन करत असतील बेमुदत उपोषणासारखं तर त्याला अडवण्याचं काही कारण नाही. परंतु त्यांना कालच आमचे सहाय्यक वन संरक्षक आणि वन परिक्षेत्र अधिकारी यांनी त्यांना समुपदेशन करण्याचा प्रयत्न केला आहे की तुम्ही कायदेशीर मार्गानं जे काही प्रयत्न करत आहात तो आता संपलेला आहे, सगळा तुम्हाला हक्क जो म्हणजे मार्ग होता तो कालावधी संपला आहे किंवा त्याचा पूर्ण अवलंब करून झाला आहे. या प्रकरणामध्ये जिल्हास्तरीय समितीनं दावे नाकारल्यानंतर कोणतंही वरती अपील होऊ शकत नाही. अपिलाचा कालावधी जरी असला, समजा विभागीय आयुक्तांकडे अपिलाचा कालावधी असला, तर तो 90 दिवसाचा आहे आणि तो फक्त पेसा क्षेत्रातल्या गावांसाठी आहे. पेसा क्षेत्रातल्या गावांमध्ये जर अतिक्रमण असतील आणि ते हटवले असतील तर मग तो अपिलाचा कालावधी फक्त पेसा क्षेत्रातल्या गावांसाठी आहे. आणि ही गावं काही पेसा क्षेत्रामध्ये येत नाहीत. पेसा क्षेत्र हे राज्यघटनेच्या 244 कलमाने निश्चित करण्यात आलं आहे. त्याच्यामध्ये जुन्नर तालुक्यातली 65 गावं आहेत आणि आंबेगाव तालुक्यातली 58 गावं आहेत. याच्यामध्ये या गावांचा समावेश होत नाही. सर, त्यांचं पुनर्वसन होणार कसं? आता मुळात मुद्दा हा आहे की याच्यामध्ये पुनर्वसन होणं गरजेचं आहे ज्यांना घरं नाही आहेत खरंच, कारण शेवटी मानवी दृष्टिकोनातून आपण तो विचार केलाच पाहिजे. तर त्या दृष्टीनं शासनाच्या वेगवेगळ्या योजना त्याच्यातून प्रयत्न, वन विभागाची जरी ती मूळ जबाबदारी नसली तरी ते करणार आहे, कारण शेवटी या देशाचे नागरिक आहेत ते, माणूस म्हणून आपण त्याच्याकडे तसं बघतो. प्रचंड प्रमाणात साहेब अतिक्रमण करून झाडं पण तोडलेली, वन कायद्यानुसार त्यांच्यावर काही कारवाई यापूर्वी केली किंवा आता परत करणार आहे? प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे, तर त्या दृष्टीनं काय त्यांच्यावर वन गुन्हे नोंदवलेले आहेतच, ती प्रकरणं क्रिमिनल केसेस त्या न्यायालयामध्ये दाखल केलेले आहेत. एक दोन केसेस बाकी असतील तर त्या पण न्यायालयात दाखल केल्या. त्यांना जी लोक दिशा देतात म्हणजे अभ्यास न करता, पण त्यांना तुम्ही एकत्रित कन्व्हिन्स का करत नाही की बाबा आम्ही काय तुमच्या विरोधात नाही, आम्ही जे तुम्हाला इथनं निघालीच पाहिजे सिस्टम चालू आहे, तुम्हाला पुनर्वसन करायचं असेल तर ती आम्ही मदत करतो, तुम्ही या लोकांना दिशा
हिन का करता, त्यांना आमच्याबरोबर भडकवता का, असं कन्व्हिन्स का करत नाही? ह्या लोकांना आता याच्यामध्ये त्यांचे पुढारी आहेत चार पाच, असं निदर्शनास आलं आहे की त्यांची आर्थिक पिळवणूक सुरू झाली, काही जे निरक्षर लोक आहेत ज्यांना काही समजत नाही, तर ती कोणाकडून झाली काय हे अजून आम्ही त्या खोलात गेलो नाही. परंतु ह्या वकील जे आहेत एक त्यांचे, त्यांना पण कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला. काल काही पुढारी होते त्यांचे, त्यांना पण कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला. परंतु ते त्यांच्याच भूमिकेवर अडून आहेत की आम्ही आता अपील करणार. अपिलात जरी गेले तरी शेवटी हेच होणार आहे. सर, त्यांना नियमात जागा मिळेल काय भाग वेगळा? पण जे पुढारी त्यांना चुकीच्या पद्धतीनं गाईडलाईन करतात, होतं प्रामुख्याने आपले देवराम लांडे आदिवासींसाठी लढत आहेत, आनंदाची गोष्ट आहे. पण त्यांनी दुसरी बाजू समजून घेऊन पुढे त्यांना मदत केली पाहिजे ना. निश्चितच. आता परत आम्ही एकदा त्यांना कन्व्हिन्स केलं सगळ्या लोकांना, परंतु काही लोक अजून कन्व्हिन्स नाही आहेत. आता परत आम्ही त्यांना कन्व्हिन्स करू. जर ते होत नसतील आणि परत ह्या आदिवासी बांधवांना भडकवून देत असतील, तर त्यांच्याविरुद्ध पण कायदेशीर कारवाई करणं आम्हाला क्रमप्राप्त आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.